हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण सिंधी या टॉपिकचे 50 प्रश्न बघणार आहोत. कालपासून आपण सिरीज सुरू केलेली आहे. मराठीमध्ये जे IMP क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये हमखास सरसेवावृत्तीमध्ये प्रश्न विचारतात, असे प्रश्नांचा आपण इथे सिरीज सुरू केली आहे. तर आज आपण संधीचे बघणार. आपण प्रश्न घेता घेता यामध्ये मी तुम्हाला पर्यायामधनं उत्तर कसं निवडायचं, एलिमिनेशनमधनं कसं प्रश्नाचं उत्तर शोधायचं, हेही प्रश्न घेता घेता सांगणार आहेत. शॉर्टकट ट्रिक्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण इथे संधीचे मार्क हे पैकीचे पैकी भेटतील. चला तर पहिला प्रश्न बघूयात. विसर्गाच्या पुढे क्रु धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो. मनस्ताप, पुरस्कार, निस्तेज आणि निरांकार. इथे क्रू धातूचे रूप आल्यास विसर्गाचा स होतो. जर पुरस्कारचा जर आपण इथे शब्द बघितला, उच्चार केला, तर इथे कचा काय होतो, इथे स होतो, पुरस्कार. बघा, षष्टन्मास या संधीचा योग्य विग्रह ओळखा. तलाठी भरतीला विचारलेला आहे हा, सोलापूर भरतीला. तर हा IMP आहे. तर याचं पर्याय होतो षट आणि मास. इथे षड येत नाही, बरेचसे विद्यार्थी याच्यावर क्लिक करतात, त्यामुळे चुकतं. ट इथे आपल्याला पाय मोडलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, संधी करा भगवत अधिक नाम. तर पुढचा प्रश्न बघा, यशोधन हा शब्द पुढील पैकी कोणत्या संधीचे घडलेला आहे. तर यशो अधिक धन हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे, याच्यामध्ये विसर्ग येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कवी हे कवी अधिक ईश्वर हे पोट शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होईल. तर कवीश्वर हा शब्द तयार होईल. पुढीलपैकी शब्दांची जोडी कोणती फोड चुकीची आहे. सदाचार, सत अधिक आचार, अपच, अब अधिक च. तर बघा, इथे 2 नंबरचाच पर्याय आहे, त्यामुळे खाली पर्याय बघण्याची गरज नाही आहे. अपचचा उत्तर इथे चूक आहे. गुरु अधिक आज्ञाचे योग्य संधिरूप ओळखा. तर याचं बरेचसे विद्यार्थी गुरुआज्ञा करतात, तर नाही गुरुआज्ञा हा पर्याय आहे. हा प्रश्न IMP आहे, नोट करून ठेवा तुमच्या नोट डाऊनमध्ये. गायन या शब्दाचा संधी योग्य फोड असलेला पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे गौ अधिक अन गा या. तेज अधिक निधी या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा. तर याची आहे तेजो निधी. हे सगळे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत, असेच प्रश्न आपण इथे टाकतोय, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता. तर सदा अधिक आचार, तर हा असा त्याचा फोड होते. तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ज्याच्याशी पररूप संधी आहे, एक एक ही पररूप संधी आहे. उच्चार करताना त्याचा दुसऱ्या शब्दाचा ऱ्हास होतो, त्याला पररूप संधी म्हणतात. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता. तर गिरी अधिक ईश. तर इथं बरोबर वेलांटी बघायच्या आहेत, तिथं वेलांटीमध्ये बरेचसे मुलांची गफलत होते. तर इथं दोन्ही याचा फोड करताना पहिली वेलांटी येते. पुढचा प्रश्न बघा, खालील पैकी व्यंजन संधी या शब्दाचा सामासिक शब्द कोणता. तर दिग अधिक अंबर अधिक दिगंबर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पुढील पैकी पररूप संधीचं उदाहरण ओळखा. आत्ताच झाला आहे प्रश्न एक एक. बघा पुढचा प्रश्न, खालील संधी सोडवा. ही सगळी तलाठीभरतीला आलेले प्रश्न आहेत, काही सरासेवा झेडपीमध्येही आलेले आहेत. तर बघा, वृक्षदार्य तर याची संधी विग्रह आहे वृक्ष अधिक औदार्य. IMP आहे हा. तुम्ही ह्या सगळ्यांची एक लिस्ट तयार करून ठेवा नोट्सची, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत हे अचूक बघायला भेटतील. तटिका या संधीचा विग्रह तत अधिक टीका हा आहे. पुढे बघा, पुरुष अधिक उत्तम या दोन संधीची झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल. तर इथं पुरुषोत्तम हा शब्द तयार होईल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाक अधिक खरी या व्यंजन संधीचा विग्रह कसा होईल. तर याचा विग्रह वाक हरी असा होईल, पर्याय क्रमांक 4. कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार ओळखा. तर कवी अधिक ईश्वर याचं जर आपण केलं तर हे स्वर संधीचं उदाहरण आहे. नमस्कार या संधीची योग्य संधी फोड डॅश आहे. तर नमस्कारसाठी विसर्ग संधीचं उदाहरण आहे हे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा याचं उत्तर होईल. शब्द छल या संधीचा फोड कशा प्रकारे करता येईल. तर शब्द अधिक छल हा पर्याय होईल. त्यानंतर पुढचा बघा, कित्येक योग्य संधी फोडा कित्येक या शब्दाची. तर किती अधिक एक कित्येक हा होईल. वार्ताहर या शब्दाची अचूक फोड करा.
वार्ताहारासाठी वार्ता अधिक हर। पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून पररूप संधी ओळखा। तर इथे करुण हा जो शब्द आहे हे पररूप संधीचं उदाहरण आहे। पहिल्या शब्दाचा लोप होतो उच्चार केल्यानंतर। कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा। तर कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर या पर्याय येईल याचा। पुढचं बघा, व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ओळखायचं आहे आपल्याला। तर इथे हस्तिन अधिक दन हस्तिदंत हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे। हे स्वर संधीचं आहे 2 नंबर आणि 3 नंबर हे विसर्ग संधीचं आहे। पुढचा प्रश्न बघा, पुनर्जन्म हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे। तर पुनर्जन्म हा जो 3 नंबरचा पर्याय आहे हा आहे। व्यवस्थित बघा, इथे फक्त तुम्हाला काना मात्रा उकार हेच विचार इथे जम्बलिंग करण्यासाठी दिलेलं असतं, त्यामुळे व्यवस्थित बघा। हे बघा, पर्याय क्रमांक नरलावरती इथे रफा आहे, इथे पुला दुसरा उकार आहे आणि इथे म आणि न हे उलटं जोडलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे काय करू शकता, बघू शकता आणि एलिमिनेशन पद्धतीने उत्तर शोधू शकता। खालील जोड शब्दातील योग्य पोटशब्द ओळखा वाक विहारचा। तर याचा आहे वाक विहार, वाघ नाही येणार इथे, तर हाही महत्त्वाचा आहे। बघा, निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दाशी केली जाते। तर हालिपिक टंक लेखकाला विचारलेला प्रश्न आहे, तर निष्कपट हे उदाहरण होईल। पुढे बघा, मन्वंतर या जोड शब्दाचे पोटशब्द ओळखा। तर याचा उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, मनु अधिक अंतर। इथं बघा, पहिल्या पर्यायामध्ये वंतर आहे त्यामुळे हा इलिमिनेट होतो, इथे सुद्धा वंतर आहे त्यामुळे हा इलिमिनेट होतो। इथं मन अधिक अंतर आहे आणि इथे वरती अनुस्वार आल्यामुळे इथे आपल्याला नु होतो त्याचा, म्हणून हा 2 नंबरचा पर्याय होईल। पुढचा प्रश्न बघा, उच्छेद या जोड शब्दातील अचूक पोटशब्द ओळखा। उत अधिक छेद उच्छेद। पुढचा प्रश्न बघा, इथं काही तुम्हाला संधीचे प्रकार दिले आहेत आणि त्याचे उदाहरण आहेत। सजातीय स्वर संधी, त्याच्यानंतर अनुनासिक, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। तर इथं सजातीय स्वर संधीचं उदाहरण जर बघितलं तर गुरु अधिक उपदेश हा होतो पर्याय। त्यानंतर अनुनासिकाचा बघा, वाण निश्चय हे अनुनासिकेचं उदाहरण होतं। त्यानंतर पूर्वरूप संधीचं उदाहरण हे खिडकीत आणि पररूप संधीचं उदाहरण हे घामोळे हे होतं। म्हणून पर्याय क्रमांक इथे 3 नंबर जर बघितलं, 4 नंबर बघितला तुम्ही तर हा बरोबर येतो। पुढचा प्रश्न बघा, दिग्विजय या शब्दातील संधी प्रकार कोणता। इथे संधी प्रकार विचारलाय, दिग अधिक विजय, दिग्विजय व्यंजन संधीचं उदाहरण आहे। खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा। तर इथे चांगले से हे उदाहरण आहे। त्यानंतर षडनन या संधीचा विग्रह काय, षट अधिक आनंद हे या संधीचं विग्रहाचं उदाहरण आहे। दिग अधिक मूठ या याची संधी काय होते, तर दिगमूठ ही होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा। स्वरसंधी असणारा गुरु अधिक उपदेश गुरुपदेश उच्चार करून बघायचा आणि पर्यायावर क्लिक करायचं। वाक्यपती याचा तुम्हाला पर्याय शोधायचा आहे, वाघ अधिक पती, वाक्य क चा ग होतो इथे उच्चार करताना, त्यामुळे वाघ अधिक पती होतो। पुढचा प्रश्न बघा, पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल। तर पुनरावृत्ती इथे हे बाकीचे पर्याय इलिमिनेशनमध्ये जातील। मनस पटल या शब्दाची संधी ओळखा। तर याचं पर्याय आहे मनस अधिक पटल, मनपटल्स। तर पर्याय क्रमांक 2, संधी म्हणजे काय, तर संधी म्हणजे साधने ही व्याख्या आहे। व्याख्या विचारलेली आहे बघा, लिपिक टंक लेखकला विचारलेली आहे। चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर्व संधी बनलेले वर्ण कोणते। अ अधिक उ बरोबर ओम, स्वर आणि संधी मिळून, त्यामुळे हा पर्याय होईल। उच्छेद या जोड शब्दातील अचूक पोटशब्द ओळखा। उत अधिक छेद उच्छेद हा होतो। मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे। तर मनस्ताप मन अधिक स्ताप तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे। यशोधन या शब्दाच्या संधीचा प्रकार ओळखा। तर विसर्ग संधीचं उदाहरण आहे यशो अधिक धन यशोधन। त्यानंतर गिरीश या जोड शब्दातील बघा अचूक पोटशब्द ओळखायचा आहे, गिरी अधिक ईश गिरीश हा पर्याय होईल। तर बघा फ्रेंड्स, अशी ही
आपण संधीचे इथे जवळजवळ 50 प्रश्न बघितलेले आहेत. अभ्यास करताना मोजका आणि अचूकच अभ्यास करा, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आहे, कारण आता लवकरच भरती सुरू होणार आहे. आणि अभ्यास करताना हा स्मार्टलीच अभ्यास झाला पाहिजे, परत चान्स हा भेटत नाही. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती जर टॉपिक व्हिडिओ हवे असतील, टॉपिक सुरू करायचे असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याही विषयाचे इथे सिलेबसचे प्रश्न सुरू करूयात. मराठीची सिरीज सुरू केली आहे, जिल्ह्यांचेही प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत मी, त्याही तुम्ही चॅनलला जाऊन बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.